राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा हादरा बसला आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आणि सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन सुधागड तालुक्यामधील पाली नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह 3 नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या सर्वांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले. या प्रवेशामुळे जिल्ह्यामध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढली आहे. रायगडमधील भाजप पक्ष 1 नंबरचा कसा होईल यासाठी त्या नक्कीच प्रयत्नशील राहतील आणि त्यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेले त्यांचे सहकारीही रायगड जिल्ह्यातील प्रचंड ताकद आहे. त्यामुळे रायगड जिल्हा 100% भाजपमय होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि पाली सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा यांच्यासह सुधागड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याचे अध्यक्ष रमेश साळुंके, अभिजित चांदोरकर, संजय घोसाळकर, प्रकाश अवासकर, नितीन परब, श्याम खंडागळे, सुधाकर मोरे, सुशील शिंदे, मारुती खेरटकर आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस विक्रांत पाटील, दक्षिण रायगड भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्या सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेच्या हिताचे सरकार या महाराष्ट्रामध्ये विराजमान झालेले आहे. त्यामुळे सुधागड तालुक्यामधील सर्व प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लावण्यासाठी या प्रवाहामध्ये त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विश्वास दाखवून विकासाच्या दिशेने हा प्रवास सुरू केल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. या कुटुंबाशी आम्हा सर्व मंडळींचे सहयोगाचे संबंध आहेत. गेली अनेक वर्ष आम्ही त्यांना सातत्याने आमच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांना विनंती करत होतो आणि तेही या सर्व गोष्टींमध्ये पुढे कधीतरी विचार करू असंच त्यांच्याकडून नेहमी येत होतं. परंतु गेली वर्षभरामध्ये कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आमचे सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्या दोघांच्या नेतृत्वामध्ये जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक विषय हे मार्गी लागताना ज्यावेळेला दिसत आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने जनतेच्या हिताचं सरकार आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये विराजमान झालंय. त्यामुळे अनेक असे विषय जे सुधागड तालुक्यामध्ये आहेत की जे गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत, अशा सर्व प्रश्नांना खऱ्या अर्थाने जर मार्गी लावायचं असेल तर या प्रवाहाबरोबर आलं पाहिजे असं त्यांचं ठाम मत झालं. म्हणून त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विकासाच्या विचाराने येणारा काळ हा विकासाच्या दिशेने ही सर्व मंडळी आम्हाला घेऊन जातील असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी प्रवेश